हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण विनोदलेखन करणारे विनोदी कथाकार म्हणजेच मार्क ट्वेन यांच्या जीवनातील काही किस्से, त्यांचे काही उद्गार याचं आपण वाचन करणार आहोत, त्याचा आनंद आपण घेणार आहोत. आपण पाहतोय 2.3 मार्क ट्वेन या पाठाचं भाषांतर. मार्क ट्वेन याचं भाषांतर आपण आता पाहूया. मार्क ट्वेन हे लोकप्रिय अमेरिकन लेखक सॅम्युएल लँगोरन क्लेमेन्स यांचे टोपण नाव. विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. रोजच्या संभाषणातही त्यांच्या मार्मिक शैलीचे दर्शन घडत असे. मार्क ट्वेनचे अनेक किस्से कथा आजही ऐकल्या जातात, सांगितल्या जातात आणि त्याचा आनंद देखील घेतला जातो. आता हे देखील नमूद करायला हवे की ते स्वतः स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यांसारख्या मानवी मूल्यांचे मोठे समर्थक होते. युद्धे आणि साम्राज्यवाद यांना त्यांचा विरोध होता आणि त्यांच्या देशातील म्हणजेच अमेरिकेतील कामगारांच्या आणि कृष्णवर्णीय लोकांच्या हितासाठी त्यांनी कायमच पाठिंबा दिला. त्यांच्या जीवनातील काही घटना त्यांच्या संभाषणातील लिखाणातील काही उतारे येथे दिलेले आहेत. आता आपण पाहतोय त्यांच्या जीवनातील काही किस्से. पहिला किस्सा आपण पाहूया. एके दिवशी व्याख्यानांच्या दौऱ्यावर असताना मार्क ट्वेन एका स्थानिक न्हाव्याच्या दुकानात दारी काढण्यासाठी गेले होते. त्या शहराला ते प्रथमच भेट देत असल्याने ट्वेन यांनी त्या न्हाव्याला सांगितले, येथे येण्याकरता तुम्ही अगदी योग्य वेळ निवडली आहे, त्याने सांगितले. खरेच, ट्वेन म्हणाले, आज रात्री मार्क ट्वेन येथे व्याख्यान देण्यासाठी येणार आहेत. तुम्हाला तिकडे जायला आवडेल असे मला वाटते. मलाही वाटते. तुम्ही तिकीट काढले आहे का? अजून नाही. खरे म्हणजे सर्व तिकिटे विकली गेली आहेत, त्यामुळे तुम्हाला तो उभे राहावे लागेल. माझे नशीब सुस्कर टकत, ट्वेन म्हणाले, ती व्यक्ती व्याख्यान देते तेव्हा मला नेहमी उभेच राहावे लागते. अशा प्रकारे मार्क ट्वेन यांच्या जीवनातील हा पहिला किस्सा होता. नंतरचा किस्सा आपण पाहतोय. एका सकाळी श्रीमती स्टो फ्लोरिडाला जाण्याकरता निघाल्या होत्या आणि क्लेमन्स म्हणजेच लहानपणीचा मार्क ट्वेन त्यांचा निरोप घेण्यासाठी घाईघाईने आला. तो परत जाताना त्यांनी नापसंती दर्शवत त्याला विचारले, मिसेस क्लेमन्स यांनी त्यांना विचारले, तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस बरे? यावर तो काहीच म्हणाला नाही, मात्र वर आपल्या खोलीत जाऊन त्याने त्या वस्तू व्यवस्थित पॅक केल्या आणि एका नोकराकरवी त्या मिसेस स्टो यांच्याकडे पाठवून दिल्या आणि त्याबरोबर चिठ्ठीही, माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा. आता आपण पाहतो तिसरा किस्सा. एके दिवशी मार्क ट्वेनना एक विनोदी किस्सा सांगत असताना हेनरी आयर्विन अचानक मध्ये थांबले आणि आपल्या मित्राचा चेहरा निरखून त्यांनी विचारले, तू ही गोष्ट याआधी ऐकली नाही आहेस हो ना? ट्वेनने नकार दिला. थोड्या वेळानंतर जेव्हा आयर्विन पुन्हा थांबले आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला तेव्हा ट्वेन यांनी परत तेच उत्तर दिले. पुन्हा गोष्टीचा शेवट आलेला असताना आयर्विन थबकले आणि त्यांनी संशयाने विचारले, तुला नक्की ही गोष्ट माहीत नाही ना? मी एकदा खोटे बोलू शकतो, ट्वेननी शेवटी उत्तर दिले. शिष्टाचार म्हणून मी 2 वेळा खोटे बोलू शकतो, पण तेवढ्यावर मात्र मी थांबतो. कुठल्याही परिस्थितीत मी 3रा खोटे बोलू शकत नाही. मी ही गोष्ट ऐकलीच नाही तर मीच ती रचली आहे. म्हणजेच जी गोष्ट हेनरी आयर्विन सांगत होते ती गोष्ट खुद्द मार्क ट्वेन यांनीच रचलेली होती. एकदा मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. उदाहरणार्थ पहिल्या वर्षी इयर 1 सी हे निरुपयोगी अक्षर गाळून त्या जागी के किंवा एस हे अक्षर घेण्यात यावे आणि त्याचप्रमाणे एक्स हे अक्षर अल्फाबेटमधून पूर्णपणे काढून टाकावे. सी हे अक्षर फक्त सी एच या 2 अक्षरांचा जेव्हा संयोग होतो, अक्षरे जेव्हा एकत्रितपणे येतात तेव्हाच वापरले जाईल आणि त्याबद्दलही नंतर ठरवले जाईल. दुसऱ्या वर्षी इयर 2 डब्ल्यूच्या स्पेलिंगमध्ये सुधारणा करावी, जेणेकरून विच आणि वन हे दोन्ही शब्द एकाच व्यंजनाने सुरू होतील. आणि तिसऱ्या वर्षी इयर 3 वाय हे अक्षर पूर्णपणे वगळून त्या जागी आय हे अक्षर घेता येईल. आणि चौथ्या वर्षी म्हणजेच इयर 4 इयरमधील आय वायच्या जागी देखील इथे आय लिहिलं आहे, जी किंवा जेची विसंगती कायमची ठीक करून टाकेल.
सहसा मग दरवर्ष गणित सुधारणा होत राहील म्हणजे इयर 5 पाचव्या वर्षी शब्दातील दुहेरी व्यंजने वगळता येतील, निरुपयोगी दोन व्यंजने वगळता येतील आणि इयर्स 6 to 12 आसपास स्वर आणि उर्वरित व्यंजने बदलता येतील. 15व्या वर्षी इयर 15 सी वाय आणि एक्स यांसारख्या अनावश्यक अक्षरांचा सी एच एस एच आणि टी एच या अक्षरांना पर्याय म्हणून अखेर उपयोग करता येऊ शकेल, जी आत्तापर्यंत वयस्कर लोकांच्या केवळ स्मरणातच राहिली होती. अशा रीतीने अखेर 20 वर्षाच्या शब्दलेखन पद्धतीतील सुधारणा आणि नवरचनेनंतर इंग्रजी बोलणाऱ्यांच्या जगात तर्कशुद्ध आणि सुसंगत शब्दांचे घटकवर्ण स्पेलिंग आपल्याला आढळतील. आता यानंतरचा किस्सा आपण पाहतोय. एके दिवशी एका छोट्या मिझोरी वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करीत असताना मार्क ट्वेनला एका वाचकाचे पत्र आले की वृत्तपत्रामध्ये त्याला एक कोळी सापडला आणि हा शुभशकून होता की अपशकून होता असा त्याला प्रश्न पडला. आता मार्क ट्वेनने काय उत्तर पाठवले आपण पाहूया. मार्क ट्वेनने उत्तर पाठवले, वर्तमानपत्रात कोळी सापडणे हा शुभशकूनही नाही आणि अपशकूनही नाही. तो कोळी केवळ कोणत्या व्यापाराने वर्तमानपत्रामध्ये आपली जाहिरात दिलेली नाही हे पाहत होता, जेणेकरून तो त्या दुकानात जाईल, तिथल्या दरवाजावर आपले जाळे विणेल आणि कोणत्याही व्यथ्यविना यापुढे निवांतपणे त्याला आपले जीवन व्यतीत करता येईल. अशा प्रकारे सुंदर असे अंधश्रद्धेला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता त्यानंतरचा एक छान असा किस्सा आहे. मार्क ट्वेनचा जन्म आणि हॅलेच्या धूमकेतूचे पुनरागमन या दोनही गोष्टी 1935 नोव्हेंबर महिन्यातल्याच विशेष घटना आहेत. या योगायोगाबद्दल ट्वेनला नेहमी असे वाटे की ते स्वतः आणि तो धूमकेतू या दोन्ही अतिशय विलक्षण गोष्टी असून त्यांचा एकमेकांशी वैश्विक संबंध आहे आणि त्या एकत्र या जगात आल्या असून त्या दोन्ही गोष्टी एकत्रच एकाच वेळी या जगातून निघून जाणार आहेत असे त्यांनी जाहीर केले होते. आणि खरोखरच ट्वेनचे भाकीत खरे ठरले आणि 1910 साली त्यांच्या निधनाच्या रात्री हॅलेचा धूमकेतू पुन्हा आकाशात झळाळला. अशा प्रकारे हा एक इंटरेस्टिंग असा फॅक्ट होता. आता मार्क ट्वेन यांचे काही उद्गार आहेत, त्यांचं आपण भाषांतर पाहूया. हे भाषांतर कदाचित परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता यामधील पहिलं आहे, एप्रिल फुलचा दिवस इतर सर्व 364 दिवस आपण कसे असतो किंवा कोण असतो याची आठवण करून देणारा हा एक दिवस आहे. त्यानंतर आहे, मनुष्य स्वतःच्या स्वीकृतीशिवाय निश्चिंत राहू शकत नाही. त्यानंतर तिसरं आहे, एखादी व्यक्ती कल्पना सुचलेला मनुष्य म्हणजे एखादी व्यक्ती आहे आणि ती कशी आहे तर तो एक कल्पना सुचलेला मनुष्य आहे, तर ती कल्पना प्रत्यक्षात उतरेपर्यंत तो मनुष्य विक्षिप्तपणे वागतो. वय हा मुद्दा शरीरापेक्षा मनाच्या मानण्यावर अवलंबून आहे, तुम्ही मानला तर महत्त्वाचा नाही तर गौण आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, सर्वसामान्य विधाने असत्य असतात हे विधान देखील. त्यानंतर पुढचं आहे, आरोग्यविषयीची पुस्तके काळजीपूर्वक वाचा, चुकीच्या छपाईमुळे तुमचा जीव देखील जाऊ शकतो. एक वेळ तुमची राहणी गबाळी असू द्या अस्वच्छ असू द्या पण मन मात्र स्वच्छ पाहिजे साफ पाहिजे. अभिजात वाङ्मय एक असे पुस्तक ज्याची लोक वाहवा करतात पण वाचत नाहीत. विनोद किंवा हास्य हे मनुष्य जातीला मिळालेले सर्वात मोठे महान असे वरदान आहे. त्याच्यानंतर, मी एक वयोवृद्ध इसम आहे आणि कित्येक अडचणी मला माहीत आहेत पण त्यातल्या बऱ्याचशा कधीही घडलेल्याच नाहीत. त्यानंतर आहे, माझ्या मेंदूची शक्ती नेहमीच नक्कीच अफाट असावी कारण त्याला एखाद्या गोष्टीसाठी तयार करण्यासाठी किंवा निर्णयाप्रत नेण्यासाठी कधीकधी मला अक्षरशः एक आठवडा लागतो. त्यानंतर आहे, तुम्ही जर खरे बोललात तर तुम्हाला काहीही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. त्यानंतर पुढचे, योग्यता नसताना सन्मान मिळण्यापेक्षा तो सन्मान मिळवण्यास पात्र असणे व तो न मिळणे अधिक श्रेयस्कर. त्यानंतर आहे, तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असे लोकांना वाटले तरी चालेल पण आपले तोंड उघडून त्यांचा समज पक्का करू नका. सत्य हे कल्पित गोष्टीपेक्षा चमत्कारिक असते यात काही नवल नाही. शेवटी कल्पित गोष्ट मात्र या सुस्पष्ट तारतम्याला धरून असायला हव्यात. त्यानंतर पुढचं आहे, तुम्ही बहुमताच्या बाजूने आहात असे जर तुमच्या लक्षात आले तर थांबा आणि नीट विचारपूर्वक चिंतन करा. त्यानंतर आहे पुढचं, जन्माच्या वेळी आपण आनंद साजरा करतो आणि अंत्यसमयी शोक व्यक्त करतो असे का बरे? याचे कारण आपण स्वतः त्या व्यक्तीच्या जागी नसतो. हजारो अतिबुद्धिमान माणसे जगत असतात आणि मरत असतात
पण त्यांची कोणी दखल घेत नाही, ना ते स्वतः ना इतर। मेघगर्जना छान असते, मेघगर्जना प्रभावी असते, पण शेवटी खरे काम वीजच करते। म्हणजे यासाठी मराठीमध्ये म्हण आहे, गरजेल तो पडेल काय। त्यानंतर मी लहान होतो तेव्हा घडलेले आणि न घडलेले सर्व काही माझ्या लक्षात राहायचे। तुम्ही किती तरुण दिसतात असे जेव्हा तुमची मित्रमंडळी म्हणतात किंवा अशी फाजील स्तुती करू लागतात, तेव्हा तुम्ही नक्कीच म्हातारे होऊ लागला आहात असे समजावे। अशा प्रकारे हे काही विनोदी असे मार्क ट्वेन यांचे उद्गार होते, यांचे किस्से होते, ते आपण पाहिलेले आहेत। आय होप तुम्ही खूप एन्जॉय केलं असेल, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा। म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हाच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। टिंग। सो फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनलवरती 9 श्रेणीच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत। मॅथ्स, मराठी, सायन्स, इंग्लिश, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, तसेच कलर्सचा स्वाद आणि इतर काही क्वेश्चन पेपर्स देखील अवेलेबल आहेत। हे सारे काही तुम्ही पाहू शकता, यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अवेलेबल आहेत। ओके, सो फ्रेंड्स, इथे काही रेफरन्सेस म्हणून वेबसाईट दिले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही असे अनेक विनोदी त्यांचे उद्गार वाचू शकता। ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय।